हेलो, अगर हम इधर वन लिखते हैं, बिल्कुल सही, वन इज इक्वल टू, बिल्कुल सही, एल इन टू एल वन प्लस एल टू अपॉन टू कॉस थीटा बाय टू, एम इन टू एम वन प्लस एम टू अपॉन टू कॉस थीटा बाय टू। हमें गेस करना है, एन इन टू एन वन प्लस एन टू अपॉन टू कॉस थीटा बाय टू। मुझे आप बताइए, एल एम एन इसके डिरेक्शन कोसाइन ये लाइन, तो एल स्क्वायर प्लस एम स्क्वायर प्लस एन स्क्वायर वन आता है, मतलब ये एल होना चाहिए, तो ये एल स्क्वायर होगा, ये एम होगा तो ये एम स्क्वायर होगा, ये एन होगा तो ये एन स्क्वायर होगा, मतलब ये एल एम एन के वैल्यू है, ऐसा गेस करना है ये बनाने के लिए। समझे क्या आप लोग? हेलो, शो समझला? ऑप्शन बी, एल स्क्वायर एम स्क्वायर एन स्क्वायर, त्याचा त्याचा डिशेस ने मल्टीप्लाय, एन एल मल्टीप्लाय, हे दोन्ही एक असले तर याचा एल स्क्वायर होईल, इक्वल असले इक्वल एल स्क्वायर होईल तर वन येईल, म्हणून हे सेम आलं। तुम्ही म्हणाल सर आम्ही दुसऱ्या प्रकारे करतो, तसं नाही, दोन्ही लाईनच्या बाबतीत ती कंडिशन दोन्ही दोघांच्या बाबतीत ते प्रूव्ह करता आलं पाहिजे। आता तुम्ही याला एल वन एम वन एन वन ने मल्टीप्लाय करून बघा, एल टू एम टू एन टू ने मल्टीप्लाय करा, ने ऍड करा, यू विल गेट वन। बेज आंसर हा नेहमी रिझल्ट लक्षात ठेवा, चालेल? पुढे जाऊया, हो सर, छान क्वेश्चन आहे, याच्यावर आपण पुन्हा एकदा कधीतरी डिस्कशन घेऊ। तीन नंबर क्वेश्चन, क्वेश्चन फोर, इफ थीटा इज एंगल बिटवीन, थीटा इज एंगल बिटवीन द लाइन लाइन विथ डिरेक्शन कोसाइन, डिरेक्शन कोसाइन, देखो मेरे पास डिरेक्शन कोसाइन से एल वन एम वन एन वन एंड एल टू एम टू एन टू, देन क्वेश्चन देखो कैसा है। समेशन ऑफ एल वन प्लस एल टू स्क्वायर, इसका मीनिंग बताता हूं मैं, इसका मतलब क्या होता है, फोर कॉस स्क्वायर थीटा बाय टू प्लस समेशन ऑफ एल वन माइनस एल टू स्क्वायर अपॉन फोर साइन स्क्वायर थीटा बाय टू इक्वल टू व्हाट। ऑप्शन ए वन, बी जीरो, ऑप्शन सी माइनस वन, ऑप्शन डी टू। ऐसा एक क्वेश्चन है चार नंबर का, क्वेश्चन नंबर फोर समझ लो क्या है। तो हमें आपको पहले ये बताना पड़ेगा, ये समेशन मतलब सम, सम मतलब एडिशन, एल वन प्लस एल टू लिया फिर और क्या लेने का, इसका मतलब बाकी के भी, इसका अर्थ काय बघा, इथे सांगतो, समेशन एल वन प्लस एल टू ब्रैकेट स्क्वेअर म्हणजे म्हणजे काय, एल वन प्लस एल टू स्क्वेअर, एल वन एल टू सारखं अजून कोण आहे, एम वन एम टू, एम वन प्लस एम टू स्क्वेअर आणखी कोण आहे, एन वन प्लस एन टू स्क्वेअर, हे सगळं तसंच त्याला मायनसला, मग याची सम करू आपण, काय आली याची सम, एल वन स्क्वेअर एल टू स्क्वेअर टू एल वन एल टू प्लस एम वन स्क्वेअर
एम टू स्क्वायर टू एम वन एम टू समजलं काय केलं हॅलो यस सर एन वन स्क्वेअर एन टू स्क्वेअर थोडस फास्ट आपल्याला समजून घ्यावं लागतं आपली बुद्धी वाढली ना आता हे झालं समेशन ऑफ ऍडिशन केलं हा एल वन स्क्वेअर आहे एम वन स्क्वेअर आहे एन वन स्क्वेअर किती आला वन हा पण वन वन प्लस वन टू टू टाइम एल वन एल टू एम वन एम टू प्लस एन वन एन टू हे आलं वन प्लस वन टू टाइम ट्वाइस एल वन एल टू प्लस एम वन एम टू प्लस एन वन एन टू आता मी मायनस चा घेतो मायनस मध्ये काय फरक होईल बघा समेशन ऑफ एल वन मायनस एल टू ब्रॅकेट स्क्वेअर डायरेक्ट लिहितो एल वन स्क्वेअर डायरेक्ट सगळ्यांची तिघांची पण आहे ना हे पण आहे एल टू स्क्वेअर एल वन स्क्वेअर प्लस एल टू नाही टू मायनस टू एल वन एल टू एल वन एल टू इथं एम वन स्क्वेअर सगळे एम टू स्क्वेअर सगळ्यांचं साईन काय सांगतो सगळ्यांचं सबट्रॅक्शन स्क्वेअर करायचं मायनस टू एम वन एम वन एम आणि एन वन स्क्वेअर एन टू स्क्वेअर मायनस टू एल वन एम टू आता ए वन प्लस वन ए वन प्लस वन म्हणजे टू झालं टू मायनस टू टाइम तसं एल वन एल टू फक्त साईन इथं मायनस आलं काही बदल नाही प्लस एन वन एन टू मला सांगा याला फोर कॉस स्क्वेअर थीटा डिवाइड करतो याला फोर साईन स्क्वेअर थीटा डिवाइड करतो चला आपण यांना घेऊन जाऊ टू इन टू दिस ही कॉस थीटाची व्हॅल्यू आहे माहितीये का एल वन एल टू एम वन एम टू एन वन एन टू काल घेतलं ना मग ही कॉस थीटाची व्हॅल्यू आहे तर मला याचा आन्सर काय येईल पहिल्याचा आन्सर मी इथे लिहितो समोर हे वेगळं आहे दुसरं बघा टू इन टू टू कॉमन घेतो डायरेक्ट लिहू का वन प्लस कॉस थीटा समजलं काय याची व्हॅल्यू टू कॉमन घेतला वन प्लस एल वन एल टू नको एक काम करतो बर याला पुढे नेतो हे पहिलं टू प्लस टू कॉस थीटा अँगल बिटवीन लाईन थीटा आहे ना इज इट राईट फक्त याची व्हॅल्यू आली टू प्लस टू कॉस थीटा हॅलो अरे हे टू प्लस टू कॉस थीटा झालं ना आणि हे होईल टू मायनस टू कॉस थीटा हे झालं टू मायनस टू कॉस थीटा याच्यातून टू कॉमन घेतो वन मायनस कॉस थीटा ट्रिग्नोमेट्री मी शिकवलं वन मायनस कॉस थीटा टू साइन स्क्वेअर थीटा बाय टू हे झालं फोर साइन स्क्वेअर थीटा बाय टू आणि हे झालं टू कॉमन घेतला टू इंटू वन प्लस कॉस थीटा हे डायरेक्टली तो फोर कॉस स्क्वेअर थीटा बाय टू मग त्याला फोर कॉस स्क्वेअर थीटा बाय टू ने डिवाइड केलं म्हणजे हे वन आणि हे वन टू आन्सर टू सर समजलं का हो सर पुन्हा लिहून देऊ का सर खाली डिनोमिनेटर फोर कॉमन घेतलं तरी आन्सर येतो ना हो 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 अरे आधी कॅन्सलेशन झाला ना तो फोर फोर गेला ना कॉस स्क्वेअर थीटा बाय टू गेला वन झाला येस सर वन प्लस वन टू आन्सर आलं क्वेश्चन समजला हो सर खूप छान क्वेश्चन
आपण जे लिस्टचे क्वेश्चन आहे माझ्याकडे जे मी मटेरियल काढलं ते सॉल्व झाले तर कुठली एक्झाम पास होईल, कुठली पण सगळे चॅप्टर्स आहेत आपल्याकडे. आता बघा क्वेश्चन, पुढच्या क्वेश्चन वर लक्षात येईल. ए बी सी आर द लेंथ ऑफ, ए बी सी लेंथ ऑफ साइड ऑफ रेक्टेंगुलर पॅरललोपिपेड, रेक्टेंगुलर पॅरललोपिपेड देन angle between their diagonals, diagonal rectangle parallelepiped म्हणजे आपलं घर, आपलं घराचा एक हॉल जो असतो ना एखादी रूम, ते रेक्टेंगुलर पॅरललोपिपेड. कळालं का रेक्टेंगुलर पॅरललोपिपेड? एखादा बिस्किटचा डब्बा गोल नव्हे चौकोनी, एखादा बॉक्स रेक्टेंगुलर पॅरललोपिपेड. देन अँगल बिटवीन देअर डायगोनल इज, ऑप्शन काय असू द्या, क्वेश्चन कडे डायरेक्ट आन्सर कडे जाण्याचा प्रयत्न करू. सर 90 डिग्री? नाही 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 नाही. अहो आपल्या घरात एका खालच्या कॉर्नर पासून, तुमच्या घरात एका कॉर्नर मागच्या कॉर्नर पासून वरच्या कॉर्नर पर्यंत एक डायगोनल झाला, इकडच्या कॉर्नर पर्यंत या दोन डायगोनल मध्ये काय अँगल येईल? 90 डिग्री अँगल कसा येईल डायगोनल मध्ये? दोन भिंतीतला डायगोनल अँगल येतो. तुम्हाला रेक्टॅंग्युलर पॅरललोपिपेड दाखवत, आधी पॅरललोपिपेड सांगतो. पॅरललोपिपेड माहिती ना याला आपण पॅरललोपिपेड म्हटलो? व्हॉल्यूम ऑफ पॅरललोपिपेड वेक्टर्स मध्ये झालं ना, कळालं का? आता हा रेक्टॅंग्युलर आहे म्हणजे असा आहे, सगळे साइड एकमेकांना रेक्टॅंग्युलर आहेत किंवा परपेंडिक्युलर आहेत, हे असते राईट अँगल मध्ये. हा रेक्टॅंग्युलर पॅरलल असतो. याचे डायगोनल काय करायचं? याला उचलायचं, याच्या साइड से एबीसी, याच्या साइड से एबीसी. मी ही साइड ए घेतो, लक्षात आली? ही साइड बी आहे आणि ही साइड सी आहे. दिसल्या का तीन साइड? मी काय करतो, ह्याला ओरिजिन घेतो, ओरिजिन ह्याला ओरिजिन नाही, हा डब उचलतो, त्या थ्री डी मध्ये पुट करतो, हा एक्स्ट्रा ऍक्सिस वर ड्रॉ करतो, याला एक्स्ट्रा ऍक्सिस वर, कारण राईट अँगल आहे, हा वाय ऍक्सिस वर पुट करतो आणि हा झेड ऍक्सिस पुट करतो किंवा इथून ड्रॉ करतो. समजलं? मग हे ए म्हणजे याचे कोऑर्डिनेट झाले ए 0 0. बघा थ्री डी चा ऍप्लिकेशन. हा बी, हा इथे जो बी आहे ना इथपर्यंत, पण याचे कोऑर्डिनेट झाले 0 b 0. याचे कोऑर्डिनेट मी इथं लिहितो 0 b 0. मला या पॉइंटचे कोऑर्डिनेट सांगा, याला मी हे नाव देतो, हा माझा बी पॉइंट, बी चे कोऑर्डिनेट 0 b 0. एबीसी आर लेंथ ऑफ साइड ऑफ पॅरललोग्राम, पॅरललोपिपेड. ओके, हा बी पॉइंट 0 b 0. मी ते पॉइंट सी घेतो, व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट सी सांगा मला. 0 0 c. आपण सांगितलं ना हे डिस्टन्स, शिकवलेलं आहे. कोऑर्डिनेट्स मिळाले की आपण डिरेक्शन रेशो घेऊन त्याच्यावर ना अँगल काढू. बघा बर, थोडस पुढे जाणार आहोत. मला प्रत्येक प्लेन वर या रेक्टॅंग्युलर पॅरललोपिपेड चा एक एक पॉइंट भेटतो, त्या प्रत्येक पॉइंटचे कोऑर्डिनेट तुम्हाला विचारायचे. ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0 0 आहेत, त्याला काही प्रश्न नाही, त्याला आपण काही नाही करू शकत. हा इथं ओरिजिन, याचे कोऑर्डिनेट 0 0 0 झाले. मला या पॉइंटचे कोऑर्डिनेट मी तुम्हाला विचारलं होतं, व्हॉट आर द कोऑर्डिनेट? हा ab 0. व्हेरी गुड. हा जो पॉइंट आहे इथं, याला मी एल असं नाव देतो, एल. हा एल पॉइंट, हा एम पॉइंट आहे, याचे कोऑर्डिनेट 0 b आणि c, बरोबर आहे का? हा पॉइंट आहे, मी याला नाव देतो एन, याचे कोऑर्डिनेट आहे a 0 c.
या पॉइंटला मी पी नाव देतो ह्याचे कोऑर्डिनेट्स मला सांगा. हीच तर खरी मजा आहे. याच हे डिस्टन्स ए आलं, हे डिस्टन्स सी आलं आणि हे डिस्टन्स बी आलं, म्हणजे कोऑर्डिनेट काय झाले सांगा. एबीसी. एबीसी झाला की मग आता डायगोनल, दोन डायगोनल आपण घेणार. हा डायगोनल घेणार मी एक ओपी. दिसला का डायगोनल ओपी? हा ओपी आणि त्याचे डिरेक्शन रेशो सांगा डायरेक्टली. ए मायनस झिरो, बी मायनस झिरो, बी मायनस झिरो कॉमा सी मायनस झिरो, म्हणजे ए बी सी डायगोनलचे डीआरएस झाले. हा ए वन बी वन सी वन. आता अजून एक डायगोनल कोणता पण घ्या, कोणता पण, कोणता डायगोनल दिसतो तुम्हाला? एम एम, व्हेरी गुड, एम. बरं तेवढाच घेऊ, ओपी आणि एम हे असं आहे. बरं एम घेतला, एम आपण बी एन कोणता घ्या, एम तर एम ठीक आहे. एम दोघं कुठेतरी इंटरसेक्ट होतील, हे दिसणार नाही इथे. एम मग एम चे डायरेक्शन रेशो घेऊ, झिरो मायनस ए, समजलं, बी मायनस झिरो अँड सी मायनस झिरो म्हणजे मायनस ए बी सी. यू गॉट माय पॉइंट? येस सर. आता अँगल बिटवीन देम कॉस थिटा, हा झाला ना ए वन बी वन सी वन, म्हणजे ए वन बी वन सी वन म्हणजे ए बी सी आणि ए टू बी टू सी टू म्हणजे मायनस ए बी सी. आता मी कॉस थिटा घेतो, कॉस थिटा इज ए वन ए टू म्हणजे ए इंटू ए मायनस ए, मायनस ए स्क्वेअर, बी इंटू बी बी स्क्वेअर, सी इंटू सी स्क्वेअर, अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. इथे पण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर काय आलं? टू रूट अंडर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. रूट नाही, रूट रूट म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर येईल. इज इट राईट? हॅलो. येस सर. म्हणजे काय झाला तो? मायनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. समजलं का कॉस थिटा? हो सर. हॅलो. म्हणजे थिटा येईल, थिटा विल बी कॉस इनव्हर्स ऑफ मायनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. असं असलं तरच हे आन्सर. अजून काय आन्सर येईल? कॉस इनव्हर्स ऑफ, इथं मायनस ए स्क्वेअर येईल काही ठिकाणी, हा तिघांमधलं एकच राहील पण डिनॉमिनेटर सगळ्यांचा सेम राहील. और ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर तिघातलं एकच आन्सर राहील, तिन्ही नाही राहणार ऑप्शन मध्ये. सो दीज आर द आन्सर. कळालं क्वेश्चन? पाच नंबरचा, चार नंबर, पाच नंबर. आता मी सहावा माझ्या मनाने एक क्वेश्चन देतो. हे होतं रेक्टॅंग्युलर पॅरलोलोग्राम, म्हणजे डायगो साइड वेगवेगळ्या. आता ऑल साइड इक्वल घेतो मी, ऑल साइड्स आर इक्वल, काय कर चेंज होईल?
all sides are equal. Jaitaka put the question. Hello? Oh, sir. Next question. Concept samajhun ghet chala. Apan puna puna te concept ghet aho. All sides are equal. Manje ata apan cube ghyo cube. Rectangular parallelepiped nahi cube. Ek cuboid hota. Ata cube ghyo cube. क्यूब मध्ये काय असतं ईच साइड इक्वल्स टू ए ए आणि मग काय करू हा क्यूब जो आहे याची प्रत्येक साइड ए आहे ईच साइड इज ए आणि सो आणखी सोपं करून सांगतो ए च्या ऐवजी वनच घेऊन टाका लक्षात आलं का ए म्हणजे वन घ्या सोपं जाईल हा घ्या ओ हा घ्या एक्स एक्सिस This is say y axis and it will be say z axis. हा ओ ए ए लेंथ वन आहे ना ही वन म्हणून हा होईल वन झिरो झिरो हा होईल झिरो वन झिरो ए हो जाएगा झिरो झिरो वन क्यों कारण ए वन है ऑल साइड आर इक्वल इस साइड इज ए इक्वल्स टू वन से बर याचे कोऑर्डिनेट सांगा वन वन झिरो एल एम जी वन झिरो वन वन एन वन झिरो वन एन पी वन 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 मतलब आता मी ओपी घेतो ओपी ओपी चे डी आर एस डायरेक्टली ओ झिरो झिरो आहे वन 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 व्हेरी गुड इथे मात्र एकच अँगल येणार आहे बदलणार नाही सगळीकडे वन 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 म्हटल्यावर वन 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 आता मी तुम्ही एम घेतला होता यावेळेस नवा घेऊ एल सी घेऊ एल सी कळाला का एल सी हो सर एल सी घेऊ एल सी चे डी आर एस वन वन मायनस झिरो मायनस वन मायनस वन झिरो मायनस वन सोपं करायचं कधी पण सोपं कसं ऍक्सिस पासून कोऑर्डिनेट म्हणजे सीएल घेऊ सीएल कमी निगेटिव्ह येतात झिरो वन मायनस झिरो वन वन मायनस झिरो वन मायनस वन कळालं बाकी सगळ्या डायगोनल मध्ये असंच राहील वन वन मायनस वन वन मायनस वन वन आता बघा कॉस थीटा या दोघांचा प्रोडक्ट वन इंटू वन वन इंटू वन माइनस वन वन इंटू वन इज इट राइट सर माइनस वन रूट थ्री इंटू हा माइनस वन है एक माइनस राहील काही करा एक राहणार कोणता भी डायगोनल वन प्लस वन माइनस वन अपॉन थ्री वन अपॉन थ्री एक लाख रुपये टाकले दुसरा लाख रुपये टाकले एक काढला म्हणजे एकच राहिला थीटा इज कॉस इनवर्स वन अपॉन थ्री angle between any two diagonal for cube is cos inverse 1 upon 3 tu manal nahi sir mi cl ani cl gheto ani ajun dusra diagonal gheto am kay kona kona se kay sangtel 0 minus 1 minus 1 1 1 ata mi ya dogan madhe suddha to angle le dakhavto cos theta ha minus 1 into 1 minus 1 ha plus 1 into 1 प्लस वन हा वन इंटू मायनस वन किती झाला मायनस वन आपल्याला अक्यूट अँगल अक्यूट शब्द विचार वापरतो हा अक्यूट अँगल अक्यूट अँगल अपॉन रूट थ्री इंटू रूट थ्री मायनस वन अपॉन रूट थ्री आणि अक्यूट जर घेतला त्याच मॉड घ्यायचं वन अपॉन थ्री ओके मॉड्युलस घ्यायचं मॉड्युलस
सिक्स क्वेश्चन झाले. आता एक क्वेश्चन आहे वेगळा, बघा आता क्वेश्चन काय. कॉस थीटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, कॉस स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर बीटा, कॉस स्क्वेअर गॅमा अपॉन साइन स्क्वेअर अल्फा, साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गॅमा. वेअर वेअर, बघा ज्या क्वेश्चन ने सुरुवात झाली त्यानेच एंड होतो. अल्फा बीटा गॅमा आर angles made by, angles made by a line with OX, OY, OZ axis respectively, then theta equals to what? The 60 degree. 60 degree. कारण ही value काय झाली 1, cos theta काय झालं 1/2, म्हणून थीटा आला 60 डिग्री झाला अंतर. आलं का 6 नंबरचा क्वेश्चन? आता हाच क्वेश्चन मी थोडासा बदलतो. मी काय करतो, हाच क्वेश्चन बदलतो, काहीच नाही, मी फक्त कॉस थीटा असा लिहितो. टू कॉस अल्फा प्लस, नाही कॉस टू अल्फा प्लस, कॉस स्क्वेअर ऐवजी कॉस टू अल्फा, कॉस टू बीटा प्लस कॉस टू गॅमा, असं क्वेश्चन लिहितो. कॉस टू अल्फा, कॉस टू बीटा, कॉस टू गॅमा अपॉन डिनॉमिनेटरला हेच लिहितो, साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गॅमा. तर आता थीटा सांगा, सो 120 डिग्री. 120 डिग्री, कारण ही व्हॅल्यू जी आहे ती मायनस 1 येते, ही 2 येते, थीटा 120 डिग्री.
कॉस टू अल्फा ची वैल्यू बघा, कॉस टू अल्फा इज टू कॉस स्क्वेअर अल्फा मायनस वन, कॉस टू बीटा इज टू कॉस स्क्वेअर बीटा मायनस वन, बाकीच्यांसाठी कॉस टू गॅमा इज टू कॉस स्क्वेअर गॅमा मायनस वन, टू कॉमन घेतला, कॉस स्क्वेअर अल्फा म्हणजे वन झाला आणि टू मायनस वन मायनस थ्री झाला म्हणजे वन मायनस थ्री मायनस. क्वेश्चन नंबर सेवन, कसे वाटलेत क्वेश्चन? इंटरेस्टिंग आहे सर्व क्वेश्चन. आता पुढचं क्वेश्चन, सिंपल क्वेश्चन आहे. फाय बाय ट्वेल्व, फाय फाय बाय ट्वेल्व आर द अँगल्स मेड बाय लाईन, अँगल्स मेड बाय द लाईन विथ एक्स अँड झेड एक्सिस रिस्पेक्टिवली. देन एक म्हणजे पॉझिटिव्ह एक्स विथ ओ एक्स अँड ओ झेड रिस्पेक्टिवली, देन अँगल विथ ओ वाय सांगा. कॉस स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर बीटा, कॉस स्क्वेअर गॅमा वन. पहिला अँगल पाय बाय टू आहे का? कॉस स्क्वेअर अल्फा म्हणजे किती? पाय बाय ट्वेल्व. कॉस स्क्वेअर बीटा फाइंड करायचं, कॉस स्क्वेअर फाय बाय बाय ट्वेल्व इज वन, या दोघांचं ऍडिशन करायचं. फाय बाय ट्वेल्व म्हणजे किती डिग्री? पाय बाय ट्वेल्व की पाय बाय टू आहे? पाय बाय ट्वेल्व आणि फाय पाय बाय ट्वेल्व असं दोन आहे. बरं झालं, हा झाला कॉस स्क्वेअर फिफ्टीन डिग्री. कळालं का? हॅलो, येस सर. कॉस स्क्वेअर बीटा हा कॉस स्क्वेअर सेवन्टी फाय डिग्री. मला फिफ्टीन आणि सेवन्टीचं रिलेशन सांगा काय. हा मी कॉस स्क्वेअर फिफ्टीन, कॉस स्क्वेअर फिफ्टीन आणि कॉस स्क्वेअर सेवन्टी फाय तसा असली तो दहावीचा प्रॉब्लेम झाला असा आहे. अरे सेवन्टी फाय म्हणजे नाईन्टी मायनस फिफ्टीन होतो ना साइन स्क्वेअर. मग तो कॉस फिफ्टीन जो आहे त्याला मी साइन स्क्वेअर सेवन्टी फाय लिहू का? हो सर. प्लस कॉस स्क्वेअर बीटा इज वन म्हणजे हे वन झालं. लक्षात घ्या, याला साइन स्क्वेअर फिफ्टीन लिहिलं म्हणजे वन प्लस कॉस स्क्वेअर बीटा इज वन म्हणजे कॉस स्क्वेअर बीटा झिरो, बीटाची व्हॅल्यू नाईन्टी डिग्री, पाय बाय टू. आलं लक्षात? हो सर. आता मी क्वेश्चन बदलतो. हेच अँगल घेतो पाय बाय सिक्स आणि पाय बाय थ्री घेतो, व्हॉट इज अबाउट थर्ड अँगल? सर सेम नाईन्टी डिग्री. नाईन्टी डिग्री. मी आता अँगल घेतो ट्वेंटी डिग्री आणि सेवन्टी डिग्री, राहिलेला अँगल सांगा. नाईन्टी डिग्री. नाईन्टी. या सगळ्या केस मध्ये दिलेल्या अँगलचा ऍडिशन जर नाईन्टी असेल तर येणारा अँगल हा नाईन्टी असेल. येस सर. हॅलो. हो सर. हो सर. कारण या तिन्ही अँगल मध्ये जर दोन नाईन्टी आले दोघांच तिसरं नाईन्टी आहे. बाकीचं नाही माहिती आहे, बाकीचं आपण नाही सांगू शकत. तिघांची सम 180 घ्यायची,
तसं काही आपण आता अधिक अजून कन्क्लूड नाही केलं. ठीक आहे, काही विचारायचंय का कुणाला? किती झाले क्वेश्चन? 1, 2, 3, 7, 3, 10 झाले का 10 क्वेश्चन? येस सर. हॅलो, 10 किती? 8 झाले का सर? हा येस. ठीक आहे ठीक आहे, आज उद्या आणखी काही क्वेश्चन आणि उद्यापासून होमवर्क द्यायला सुरुवात करू. थँक्यू थँक्यू सर. तयार करावं लागेल एका पेजवर आणि मग ती तुम्हाला दिली जाईल. ओके सर. करू का बंद? हो सर. काय विचारायचंय कुणाला? किती जण आहेत? 1, 2, 3, 4 ठीक आहे.